नमस्कार मंडळी, स्वाद अस्वाद मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मी सुप्रिया पुन्हा एकदा खूप आणि खूप मनापासून स्वागत करते। मस्त एका बटाट्यापासून आणि फक्त 2 चमचे गव्हाचं पीठ वापरून हा मस्त असा कुरकुरीत नाश्ता आपण बनवलेला आहे। तर बघा, इथे मी फक्त एक बटाटा घेतलेला आहे। आता याच्यावरची साल आपण काढून घेणार आहोत। व्यवस्थित असं याचं साल मी काढून घेतलेलं आहे। आता खिसणीच्या सहाय्याने आपण हा बटाटा छान असा खिसून घेणार आहोत। तर बघा, इथे आता आपला पूर्ण बटाटा खिसून झालेला आहे। आता हा आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया, जेणेकरून या बटाट्यातील पूर्णपणे स्टार्च निघून जाईल। तर बघा, व्यवस्थित असा हा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे। आता या बटाट्यातील पूर्ण पाणी आपण काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे खिसलेल्या बटाट्यातील सर्व पाणी आपण काढून घेऊयात। तर बघा, पूर्ण पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे। आता हे पाणी आपण साईडला ठेवून देऊयात आणि या प्लेटीमध्ये आता आपण फक्त 2 चमचे गव्हाचं पीठ टाकणार आहोत। तर इथे आपण मैदासुद्धा टाकू शकतो, पण अगदीच हेल्दी करायचं असेल तर म्हणून इथे मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठही मी यामध्ये टाकत आहे। त्याचबरोबर थोडीशी हळद टाकून व्यवस्थित असं हे हलक्या हाताने आपण मिक्स करून घेणार आहोत। अगदी दाबून किंवा घट्ट हाताने याला आपण प्रेस न करताच हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर बघा, तळताना याचे छान असे लेयर्स दिसावेत म्हणून फक्त हे हातामध्ये मी अशा प्रकारे घेऊन जॉईंट करून घ्यायचं आहे, जेणेकरून फक्त हे सुटणार नाहीत। तर बघा, अशा प्रकारे आता हे एक एक आपण तेलामध्ये तळून घेऊयात। खूप मस्त याला लेयर्स येतात, त्याचबरोबर कुरकुरीतही होतो हा नाश्ता, त्यामुळे नक्की ट्राय करा। शिवाय जास्तीचं सामानही याला लागत नाही, फक्त गव्हाचं पीठ, हळद, मीठ आणि थोडासा ओवा यामध्ये आपण ॲड केलेला आहे। तर बघा, आता हे आपण छान कुरकुरीत असे तळून घेऊयात। कोणाचाही विश्वास बसणार नाही, फक्त 2 चमचे गव्हाचं पीठ वापरून इतका मस्त हेल्दी असा आपण नाश्ता तयार करत आहोत। काय आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मस्त चटपटीत कुरकुरीत असं काही ना काही खावंसं वाटतं, त्यामुळे नक्की ट्राय करा। तर हे आपण दोन्ही बाजूने छान असे क्रिस्पी तळून घेणार आहोत। तर बघा, याला कलरही किती सुरेख असा आलेला आहे। आता यातील तेल काढून घेऊयात व्यवस्थित आणि एका प्लेटीमध्ये आपण हे काढून घेऊयात। बरं, तुम्ही जर आपल्या रेसिपीज बघत असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून बाकीच्या जेव्हा मी रेसिपीज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येत जाईल। तर बघा, आता आपण अशाच प्रकारे दुसरीही बॅच इथे छान अशी फ्राय करून घेऊयात। खूप छान लेयर्स येतात, झटपटही होते ही रेसिपी, शिवाय कुरकुरीत तर आहेच, त्यामुळे नक्की ट्राय करा। आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईकसुद्धा नक्की करा। आजची जी रेसिपी आहे त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि फक्त बटाटा वापरला आहे। तर 2-3 बटाटे आणि गव्हाचं पीठ वापरून तुम्ही घरच्या सगळ्यांसाठी अगदी भरपूर पोटभरीचा नाश्ता करू शकता, किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता। अगदीच हेल्दी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। आता आपला हा मस्त कुरकुरीत नाश्ता बनवून झालेला आहे, मस्त तर झालेलाच आहे। आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडलीच असेल। आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।